नमस्कार मित्रांनो, आरोग्य विभाग भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर बघा मित्रांनो, आरोग्य विभाग भरतीविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तुम्हाला पाहायला मिळते उद्या हॉल तिकीट येणार. तर बघा मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, संपूर्ण माहिती तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. त्याचबरोबर मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांसाठीची आनंदाची बातमी ही असणार आहे. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, अशाच प्रकारच्या फ्रीमध्ये मिळणाऱ्या व्हिडिओंसाठी. चला तर मग सविस्तररित्या संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण त्या पोर्टलवर आलो. तुम्ही पाहू शकता बघा, आरोग्य विभाग भरतीचं हे ऑफिशियल पोर्टल या ठिकाणी आहे. तर बघा मित्रांनो, ह्या पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळते अजूनही ग्रुप डीचे जे काही हॉल तिकीट आहेत ते उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. ज्याप्रमाणे मित्रांनो ग्रुप सीचे हॉल तिकीट्स त्यांनी उपलब्ध करून दिलेले होते, बरोबर ज्या काही परीक्षा आहेत तुमच्या आज झाल्यात, तर त्या परीक्षेच्या 9 दिवस अगोदर बरोबर त्यांनी हॉल तिकीट्स तुमचे जे काही आहेत ते उपलब्ध करून दिलेले होते. म्हणजेच बरोबर मित्रांनो, 15 ऑक्टोबरला तुमचे जे काही हॉल तिकीट आहेत, दसऱ्याच्या दिवशी सुट्टी असताना सुद्धा त्यांनी ते रात्री 8:30-9 मध्ये तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले होते. परंतु जर तुम्ही ह्या ठिकाणी पाहिलं मित्रांनो, आता कुठल्याही प्रकारची अडचण ह्या ठिकाणी नव्हती. आता हे 2 दिवस वगळता जे काही शुक्रवार असेल तर शुक्रवारी तुमचे हॉल तिकीट्स त्या ठिकाणी आले पाहिजे होते 22 ऑक्टोबरला, बरोबर परीक्षेच्या 9 दिवस अगोदर. परंतु तुमचे हॉल तिकीट्स जे आहेत ते त्या दिवशी सुद्धा आले नाही. प्लस जर आपण या ठिकाणी पाहिलं 23 ऑक्टोबरला सुद्धा आलेलं नाही आहे, आणि आज तर रविवार आहे, त्या कारणास्तव आज तर ते काही येणार नाहीत. बट मित्रांनो, तुमचे जे काही हॉल तिकीट्स आहेत ते तुम्हाला उद्या त्या ठिकाणी नक्कीच मिळतील, कारण उद्याचा दिवस आहे सोमवार. आणि उद्यापासून जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर तुमच्या परीक्षेसाठी जवळजवळ मित्रांनो 6 दिवस त्या ठिकाणी राहतात. आणि 6 दिवस अगोदर जर तुमचे या ठिकाणी हॉल तिकीट्स उपलब्ध करून दिले तर मित्रांनो त्या ठिकाणी उत्तम ती गोष्ट असणार आहे. कारण जर तुम्ही पाहिलं, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सूचना दिल्या होत्या कंपनीला की 9 दिवस अगोदर हॉल तिकीट्स उपलब्ध करून द्यावे म्हणून. परंतु मित्रांनो, ग्रुप सीचे त्यांनी उपलब्ध करून दिले होते, ग्रुप डीचे त्यांनी वेळेवर उपलब्ध करून दिले नाही आहेत. 6 दिवस अगोदर त्यांनी ते उपलब्ध करून द्यावेत अशी तरी आपल्याला अपेक्षा आहे. परंतु हॉल तिकीट्स उपलब्ध करून देत असताना विद्यार्थ्यांना जो काही मानसिक त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागतो तो होऊ नये अशीच आपल्याला या कंपनीकडून अपेक्षा आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता बघा, त्यांनी सांगितले ग्रुप डीचे जे काही हॉल तिकीट्स आहेत ते लवकरच त्या ठिकाणी लाईव्ह केले जातील असं त्यांनी या ठिकाणी सूचना दिली आहे. परंतु ते अजूनपर्यंत काही लाईव्ह झालेले नाही आहे. 9 दिवस अगोदर त्यांनी जाहीर करायला हवे होते परंतु ते अजूनपर्यंत झालेले नाही आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे ते उद्यापर्यंत तुम्हाला नक्कीच तुमच्या हॉल तिकीट्स जे आहेत ते तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध होऊन जातील. खूप सारे विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये विचारत होते की सर, ग्रुप डीचे जे काही हॉल तिकीट आहेत ते कधी उपलब्ध होतील. तर बघा मित्रांनो, उद्याचा आहे सोमवार आणि तुम्हाला उद्या नक्कीच तुमच्या हॉल तिकीट्स त्या ठिकाणी उपलब्ध होऊन जातील. 25 ऑक्टोबरला तुमचे जे काही हॉल तिकीट्स आहेत ते तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होऊन जातील. संपूर्ण माहिती आपण पाहिलेले, हॉल तिकीट्स कसे डाउनलोड करायचे, हॉल तिकीट्स डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला कुठेही जायचं नाही, तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली तुमचं हॉल तिकीट्स जे आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि महत्त्वाची सूचना म्हणजे अशी, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ग्रुप डीसाठी अर्ज केला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये थम्सअप त्या ठिकाणी करायचं आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी मित्रांनो सांगायचं आहे की मी ग्रुप डीसाठी अर्ज केलेला आहे म्हणून. तर अशा प्रकारची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.